नमस्कार. महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या देवळाली प्रवरा नगरपालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी उपलब्ध नसल्यामुळे या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाला सातत्याने नागरिकांना कुलबच या ठिकाणी बघायला मिळत आहे. म्हणून गांधीगिरीच्या माध्यमातून आज या ठिकाणी इथल्या सफाई कामगारांचा एक मोठा विषय होता की त्यांना पगारवाढीची आवश्यकता आहे. परंतु आम्ही या ठिकाणी आल्यानंतर मुख्याधिकारी इथं आढळून आलेले नाही आणि असं वारंवार होते. नागरिकांच्या सुद्धा खूप तक्रारी आहेत. आजच भोंग्यावरती आम्हाला सकाळी ऐकायला मिळालं की आज पाणी बंद राहणार आहे. म्हणून मी स्वतः फॅक्टरीवरच्या आपल्या फिल्टर प्लांटला भेट दिली आणि त्याच्यानंतर ज्या ठिकाणी पाईपलाईन फुटलेली आहे त्या ठिकाणी सुद्धा जाऊन पाणी केली. हे पूर्वनियोजित षडयंत्र आहे. तर देवळाली प्रवराच्या नागरिकांना कायम कायम पाण्यापासून वंचित ठेवायचं. अगदी मुख्याधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची बच्चू भाऊ कडू यांनी नाशिकच्या आयुक्तांना लिखित पत्र देऊन 8 दिवसात त्यांचा अहवालही मागितलेला आहे की ह्या पाणी विषयावरती. त्या व्यतिरिक्त नागरिकांच्या खूप अशा अडचणी आहेत. पण या ठिकाणी पूर्ण वेळ मुख्याधिकारी नसल्यामुळे नागरिकांच्या अडचणी सुटायला तयार नाही. दिवाळी तोंडावरती आलेली आहे. कामगारांना बोनस नाही, पगार नाही आणि असं असताना या सर्व कामगारांनी या ठिकाणी कामबंद आंदोलनाचं एक हत्यार या ठिकाणी उचललेलं आहे. परंतु या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांसोबत चर्चा करायला हे सर्व कर्मचारी आले आणि या ठिकाणी मुख्याधिकारी नाहीत, तो संबंधित ठेकेदारही या ठिकाणी यायला तयार नाही. म्हणून हा पेज आणखी वाढणार आहे. त्यापेक्षा माननीय जिल्हाधिकारी महोदय असतील किंवा श्रीरामपूरचे प्रांत आहेत जे या ठिकाणी आता प्रशासकीय अध्यक्ष आहेत त्यांनाही आमची विनंती आहे की आपण या ठिकाणी पूर्ण वेळ मुख्याधिकारी कसे उपलब्ध होतील या दृष्टीने काम करणं गरजेचं आहे. आणि हे जे आत्ता मुख्याधिकारी आहेत त्यांनाही आमची विनंती आहे की कृपया आपण उद्याच्या बैठकीला या ठिकाणी हजर राहावं आणि कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत, नागरिकांच्या ज्या समस्या आहेत आपण स्वतः ऐकून घ्यावं. अशा पद्धतीच्या मागण्यांसाठी या ठिकाणी नागरिक येतात, कर्मचारी येतात. म्हणून आज सर्व कर्मचारी असतील, सफाई कर्मचारी असतील, आम्ही नागरिक असेल या ठिकाणी गांधीगिरी करून आज या कुलपाला हरा मी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाला घातलेला आहे. धन्यवाद. आज या ठिकाणी मुख्याधिकारी नसल्यामुळे आमचे सगळे कंट्रोल बीचे कर्मचारी सगळे तळतळले. का तळतळले? तर त्यांना दिवाळीचा सण आला, त्यांना काहीही देखील मिळालेलं नाही.